वरिष्ठ महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी सातवा वेतन आयोगासाठी नियमावली या संदर्भातील प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहे आणि त्या बातम्यांच्या आधारेच आणि इतर जे काही जी आर आहे त्यांच्या आधारे त्याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास नियमांची आडकाठी कायदेशीर नियुक्ती आवश्यक एम फिल पी एच डीची वेतनवाढ नाकारली सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत राज्य शासनाने आठ मार्च दोन हजार रोजी शासन निर्णयाद्वारे अनुदानित महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राध्यापकांची वेतन निश्चिती करण्यात येत आहे याच वेळी दहा मे दोन हजार एकोणावीस रोजी शासन निर्णयात दुरुस्ती करत प्राध्यापकांची नियुक्ती कायदेशीर असल्यास सातवा वेतन देण्यासही इतरही अनेक नियमांची आडकाठी लावण्यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे विद्यापीठ अनुदान आयोगाची अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी राजपत्रित अधिसूचनेने उल्लंघन करत केंद्र सरकारच्या एक नोव्हेंबर दोन हजार सतरा व एकतीस जानेवारी दोन हजार अठरा या दोन निर्णयांचा आधार घेत राज्य शासनाने आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी शासन निर्णयाद्वारे प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला हा वेतन आयोग लागू करताना राज्य शासनाच्या वेतन आयोगाच्या नियमावलीत बदल केल्याचे समोर येत आहे राज्य शासनाने दहा मे दोन हजार एकोणावीस रोजी पारित केलेल्या शासन निर्णय दुरुस्ती आदेशात बऱ्याच गंभीर त्रुटी कायम ठेवल्यामुळे सातव्या वेतन आयोगातील अनेक विसंगती समोर येत आहे या विसंगती दूर करण्यासाठी आगामी काळात प्राध्यापक संघटना आणि शासनामध्ये संघर्ष होण्याचीही शक्यता निर्माण झालेली आहे आणि या आशयाच्या वेगवेगळ्या बातम्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेल्या आहे आता नेमकी सातव्या वेतन आयोगासाठी काय काय नियमावली लावलेली आहे ती सर्व नियमावली आता आपण बघणार आहोत जवळपास नऊ ते दहा नियमावली ज्या ठळक महत्वाच्या आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघत आहोत या सेवन इन्फो न्यूज या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तर पहिला जी महत्वाची नियमावली लावलेली आहे प्राध्यापकाची निवड नियुक्ती कायदेशीर असल्यासच लाभ मिळणार त्यानंतर पुढची नियमावली लावलेली आहे सीने मान्यता दिलेले उपप्राचार्यपद काहीही आर्थिक भार पडत नसताना राज्य सरकारने नाकारले त्यानंतर पुढची नियमावली आहे एक जानेवारी दोन हजार सोळानंतर रुजू झालेल्या प्राध्यापकांना एम फिल व पी एच डीची आगाऊ वेतनवाढ नाकारली त्यानंतर पुढची नेमावली आहे यू जी सीने रिप्रेशर ओरिएंटेशन शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण करण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेरावरून एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत वाढवली मात्र राज्य सरकारने ती नाकारली त्यानंतर पुढची नेमावली आहे प्राचार्यवंचे पद प्राध्यापक पदाऐवजी सहयोगी प्राध्यापक असे अधोगत केले महाविद्यालयातील थी प्राचार्यांपेक्षा अधिक असणार सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य समान पातळीवर त्यानंतर पुढचे नियमावली केलेली आहे महाविद्यालय व विद्यापीठात सहयोगी प्राध्यापका पदावरून प्राध्यापक पदावर व विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदावरून वरिष्ठ प्राध्यापक पदावर पदोन्नतीसाठी मुलाखतीचा दिवस गृहीत धरला जाईल वेतन निश्चिती पुढचा नियम आहे वेतन निश्चिती करताना कनिष्ठ व वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या वेतनात दोन वेतनवाढीपेक्षा जास्त फरक आढळून वेतन एकवटत असल्यास वरिष्ठास एक वेतनवाढ देण्याची तरतूद रद्द कॅसद्वारे सहयोगी प्राध्यापक होताना पी एच डी पदवी अनिवार्य केल्यामुळे लगतच्या काळात प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होणार आणि त्यानंतर पुढचा नियम आहे रजेचे समान परिनियम येण्या अगोदरच अभ्यास प्रसूती व किरकोळ रजा राज्य सरकारी नियमानुसार केल्यामुळे रजेच्या बाबतीत गोंधळाची स्थिती आहे तर या संदर्भात सर्व या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आलेल्या आहे तसेच वेगवेगळे शासन निर्णयांद्वारे आपण ही सर्व सविस्तर माहिती सातव्या वेतन आयोगासाठी जी काही नियमावली आहे त्याची माहिती बघितलेली आहे अशाच शैक्षणिक ज्या बातम्या असतात त्या आपण आपल्या या सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघत असतो धन्यवाद